श्रीक्षेत्र सप्तशृंगगड या ठिकाणी लॉकडाऊनच्या काळामध्ये सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीनं अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या गेल्या यामध्ये सकाळ संध्याकाळ जेवण चक्रीवादळाच्या काळामध्ये संस्थांना भोजनालय रिकामं करून देणे तिथल्या ग्रामस्थांसाठी राहण्याची सोय अशा अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहे एक जून या दिवशी श्रीक्षेत्र सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे मॅनेजर आणि कर्मचारी यांनी नांदुरी रस्त्याच्या कडेला रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान अतिशय पुरातन वटवृक्ष प्रशासनाने तोडून टाकलेलं असताना मॅनेजर सुदर्शन दहातोंडे आणि कर्मचारी यांनी त्या रस्त्याने जात असताना सहज विचार केला की आपण हे झाड गडावरील पिकनिक पॉईंट किंवा माकड पॉईंट या ठिकाणी लावण्यास काय हरकत आहे यानंतर येथील वृक्षप्रेमी यांना बोलून दाखवलं हे वडाचं झाड खूप जुनं सप्तशृंगगड या ठिकाणी लावायचं असा संकल्प सांगितल्यानंतर वृक्षप्रेमी यांनी एकत्र येत क्रेन जेसीबी ट्रकच्या साह्याने क्रेन जेसीबी ट्रकच्या साहाय्याने वडाचं झाड सप्तशृंगगडाच्या पिकनिक पॉइंट या ठिकाणी लावण्यात आलं परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही गेल्या कित्येक दिवसापासून रस्त्याच्या कडेला पडलेलं झाड होतं परंतु वटसावित्री पौर्णिमे निमित्त पुन्हा एकदा ते दिसू लागलंय आपली पालवी बाहेर काढली यामुळे वृक्षप्रेमींमध्ये आणि संस्थांच्या कर्मचाऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण दिसून आलं वडाच्या झाडांनी सुद्धा एक दाखवून दिलंय की मानव जातीनं कधी हार मानू नये दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख आल्याशिवाय राहत नाहीत हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय या कामासाठी खूप मोठा खर्च येणार होता परंतु खूप कमी खर्चात हे झाड वृक्षप्रेमींनी गडावर परंतु खूप कमी खर्चात हे झाड वृक्षप्रेमींनी गडावर आणण्यास मदत केली आहे यामुळं सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्त कर्मचारी आणि गडावरील ग्रामस्थ यांनी आभार मानले यावेळी नांदुरी येथील पोलीस कर्मचारी तलाठी ग्रामस्थ आणि गडावरील यांनी सहकार्य केलं वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सोमनाथ मानकर सप्तशृंगगड